नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक वि स खांडेकर यांच्याविषयी 10 सोप्या ओळी निबंध बघणार आहोत. विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि स खांडेकर होय. त्यांचे जन्म नाव गणेश आत्माराम खांडेकर असे होते. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 साली सांगली येथे झाला. ते मराठी कादंबरीकर आणि लेखक होते. जीवनासाठी कला हे त्यांच्या लेखनाचे सूत्र होते. त्यांनी प्रथम शिक्षकी पेशा स्वीकारला आणि त्या काळातच लेखनाला सुरुवात झाली. त्यांनी 16 कादंबऱ्या 6 नाटके 50 ललित लेख आणि 100 निबंध लिहिले आहेत. त्यांच्या ययाती या कादंबरीला 1960 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
त्यांना पद्मभूषण पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, तसेच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल केली आहे. September 2, 1976 साली त्यांचा मृत्यू मिरज येथे झाला. मित्रांनो, असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.